देशातील हैदराबाद आणि उन्नाव येथील घटनेने समाजमन विषण्ण करणाऱ्या घटनेची पुनरावृत्ती बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात घडली. मानवजातीला कलंकित करणाऱ्या खेरडा येथील घटनेचा निषेध करण्यासाठी जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने निषेध सभेचं आयोजन करण्यात आलं. दलित मित्र पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधवराव हुडेकर यांच्या अध्यक्षतेत निषेध सभेला सुरुवात करण्यात आली. अत्याचारांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी विविध ठराव पारित करण्यात आले. यामध्ये सर्वप्रथम अत्याचार झाल्यानंतर निषेध करण्यापेक्षा त्यावर प्रतिबंध लागावा यासाठी महिलांवरील अन्याय अत्याचाराविरोधात लढणारी एक संघटना असावी हा विचार समोर आला. मातृतीर्थ रणरागिणी संघटना स्थापन करण्यात आली तर पालक व विद्यार्थ्यांचे प्रबोधन करणे, सरकारी वकील व स्वतंत्र पोलीस यंत्रणा स्थापित करणे, महिला मुलींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण देणे, टीव्ही सिरियल आणि चित्रपटातील अश्लील दृश्यांवर बंदी आणणे, पालकांनी मुलामुलींवर कसे संस्कार करायचे याकरता प्रबोधन सभांचे आयोजन करणे असे महत्त्वपूर्ण ठराव पारित करण्यात आले. उन्नाव येथील घटना घडते, तिथे सुद्धा अत्याचार करून जाळलं जातं आणि आता ज्या भगिनीवर अन्याय झाला ती मुलगी ओरडते की त्यांना शिक्षा झाली पाहिजे. अतिशय खेदजनक ते आहे, वेदनादायी आहे आणि तसं होत नाही. तर आता बुलढाणा जिल्हा जो आपल्या भारतामध्ये कोणाला बुलढाणा माहीत पण नाही आहे. बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन देऊन निषेधही नोंदवण्यात येणार असल्याचं ठरलं. जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यामध्ये खेडा या ठिकाणी एका दिव्यांग भगिनीवरती त्याच गावातील रितेश देशमुख नावाच्या नराधमाने तिच्यावरती अत्याचार करून तिला जीवे मारलेला आहे. त्याचबरोबर उन्हाळ या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारची घटना घडलेली आहे. हैदराबाद या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारची घटना घडली आहे. देशामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या विविध घटना घडत आहेत. तेव्हा आम्ही सर्व बुलढाणेकर या सर्व घटनांचा निषेध करत असून या भगिनीला न्याय मिळवून देण्यासाठी उद्याला जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना आम्ही निवेदन देऊन या भगिनींना आणि संपूर्ण देशातल्या आमच्या अभागी भगिनींना न्याय मिळवण्यासाठी त्यांचा पाठपुरावा करणार आहोत आणि या घटनेचा आम्ही संपूर्ण बुलढाणावासी जाहीर निषेध करत असून अशा घटना सर्व संवेदनशील सुज्ञ नागरिकांनी निवेदन प्रसंगी उपस्थित राहण्याचं आवाहन करत मूक श्रद्धांजली वाहून मेणबत्ती लावून निषेध नोंदवण्यात आला. यावेळी ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे, प्राध्यापक शाहिना पठाण, डॉक्टर आशिष खासबाके, प्राध्यापक डी आर माळी, सुरेखा निकाळजे, वैशाली ठाकरे, डॉक्टर वर्षा खासबाके यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी बहुसंख्येनं उपस्थित होते. प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा.